पुढे त्याच्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ना ती परतायची याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे सगळं वाटण थोडं थोडं घेऊन टाकायचं. किती लागणार आहे बघा पुरे? हो ओके. आता हे टोमॅटो टाक. आता गॅस बंद केला तरी चालेल. ठीक आहे, आपण गॅस बंद करूयात आणि याचं वाटण करायचं. त्याच्यात ऍड करायची काही गरज नाही अजून. नाही म्हणजे काजू पण ऍड करायचे, हे सगळं थोडं थोडं ऍड करायचं. आणि आपण काजू घालूयात पुढे. ती खसखस, सुक खोबरं, भाजलेले तीळ. आता भाजलेलं हे सुक खोबरं, तीळ, भाजलेले तीळ, बस याचं आपल्याला काय वाटण तयार करायचं. आणि वाटण करण्याच्या आधी तेजपत्ता काढून ठेवायचा. बरं ठीक आहे, मग तेजपत्ता काढून घेऊयात, वाटण करूयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. मुटके आमटीसाठी लागणारे मुटके आपण वापरून घेतले आणि नंतर ही पेस्ट तयार करून घेतली आपण. आता पुढे तेल घालायचं त्याच्यात. पुढे हे ना वाटण, वाटण हा ते जरा टाकायचे. ते छान तेलात परतायचे व्यवस्थित अगदी. नंतर मग त्याच्यानंतर हळद, तिखट आणि गरम मसाला घालायचा. बरं, तेल तर त्याला आता लगेच सुटलंय कारण आपण वाटून फार छान घेतलं होतं. मग आता घालूयात. हो, हळद घाला, आपल्या आवडीनुसार घालायचं गरम मसाला. आणि मग नंतर मग याच्यात थोडस पाणी ऍड करायचं. म्हणजे बघा किती लागणार आहे. बस आता हे मीठ घालायचं. झाली आपली. आता हे मुटके घालायचे आणि थोडं 5 मिनिटं याच्यात ठेवू द्यायचं. जरा गॅस बारीक करता का? हो, थोडस असं ह्याच्यावरती घेतलं ना असं का ते सगळं एक जीव होत. मला वाटतं कोथिंबीर आपण घालू शकतो ना. हो घालूया, सजवून पण घेऊयात ना, वेळ कशाला घालवायचा. छान, मुटकी आमटी हा जरा एक आगळा वेगळा पदार्थ आहे. मस्तपैकी आम्ही तयार करून घेतलेला आहे, उकळी त्याला आलेली आहे. तुम्हाला करायचं असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मुटके आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेली चणा डाळ, कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, तमालपत्र, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेली खसखस, कोथिंबीर, भाजलेले तीळ, धडे पूड, काजू, आलं आणि हिरवी मिरची, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये चणा डाळ घेऊन त्यामध्ये आलं आणि मिरची घालून डाळ वाटून घ्यावी. वाटलेल्या मिश्रणाचे मुटके बनवून घ्यावेत. तयार मुटके वाफून घ्यावेत. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र घालून कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो, काजू, भाजलेली खसखस, भाजलेले तीळ आणि भाजलेलं सुकं खोबरं घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यातील तमालपत्र काढून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेली पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या एकत्रित मिश्रणामध्ये वाफवलेले मुटके घालून एक उकळी घेऊन डिश सर्व्ह करावी.